नमस्कार, मी प्रियंका धारवाले. एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वर्षावरून पुन्हा 65 करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांच्या मानधनातही 1,500 रुपयांनी वाढ केली आहे. इंधन दिलासा. 7 महिन्यात 9 रुपयांनी महाग झालेला पेट्रोल डिझेल होतय स्वस्त. तांडेल मैदानात क्रीडांगणाचा विकास. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाहन नोंदणीपोटी यंदा आरटीओच्या महसूल उत्पादनात 87 लाखांची वाढ. फी वाढी विरोधात आता पालकांनाही तक्रारीचा हक्क. शासन निर्णयाची नवीन शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी. सायन पनवेल महामार्गावरील जुई पुलाचे दुरुस्ती काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आलं आहे. वृद्धाश्रम व फुलपाखरू उद्यानासाठी पालिकेने अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी बेलापूरच्या आमदार सुमंदाताई म्हात्रे यांनी केली. अंगणवाडी सेविकांसाठी खुश खबर. त्यांच्या निवृत्ती वर्षाबरोबरच आता मानधनात देखील 1,500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय 60 वर्षावरून पुन्हा 65 करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी विधानसभेत दिली. तसेच पुढील 2 वर्षात राज्यातील 4,000 अंगणवाड्यांसाठी इमारत बांधण्यात येईल असंही पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. यावेळी अंगणवाडी सेविकांचे मानधन 1,500 रुपयांनी वाढल्याची माहिती मुंडे यांनी दिली. मानधन वेळेत मिळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्या म्हणाल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोरे, एमव्हीटीव्ही न्यूज. ही बातमी सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दलची आहे. इंधनाचे दर घसरणार आहेत. पेट्रोल आणि डिझेल आज 21 पैशांनी स्वस्त झालं आहे. गेल्या 7 महिन्यापासून पेट्रोल डिझेलचे भाव वाढतच आहेत. गेल्या 7 महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 9 रुपयांनी वाढ झाली होती. पण आता मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. आजपासून पुढील काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हे दिलासादायक बाब आहे. पेट्रोल 21 पैशांनी स्वस्त झालं आहे, तर डिझेल प्रति लिटर 28 पैशांनी स्वस्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यामुळे पेट्रोल व डिझेल स्वस्त झाले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश कांबळेसह प्रशांत मोरे, एमव्हीटीव्ही न्यूज. खेळाडूंना हक्काची जागा व्हावी यासाठी करावे गावालगत असणाऱ्या तांडेल मैदानात क्रीडांगण विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. करावे गाव हे नवी मुंबईतील सर्वात मोठे गाव आहे. गावातील तरुणांना खेळण्यासाठी मैदान नाही. 40+ पासून विविध क्रिकेट सामन्यांचे आयोजन येथे करण्यात येते. परंतु तांडेल मैदानाचा वापर निश्चित नसल्याने अडचणी येत होत्या. करावे गावाजवळ सेक्टर 30 येथे असलेल्या गणपतशेट तांडेल प्रदर्शनी मैदानाचा एक भाग खेळाच्या मैदानासाठी विकसित करण्याचा प्रस्ताव मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. या मैदानातील 22,000 चौरस मीटर जागा खेळण्यासाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर होऊन तब्बल 3 वर्ष उलटल्यानंतर मैदानाच्या विकासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे करावे व परिसरातील खेळाडूंना हक्काचे मैदान उपलब्ध होणार आहे. खेळाच्या मैदानासाठी 1,01,50,246 रुपये एवढा खर्च प्रस्तावित आहे. त्यात कुंपण भिंत, मुख्य प्रवेशद्वार, क्रिकेट पिच साठी आवश्यक गोष्टी पुरवण्यासह विविध कामे करण्याचे प्रस्तावित आहे. करावे व इतर गावातील तरुणांना आता मैदान विकसित केल्यानंतर खेळाडूंना खेळण्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती वाहन नोंदणी पोटी यंदा आरटीओच्या महसूल उत्पादनामध्ये 87 लाखांची वाढ झाली आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या शुभ दिवसाचे औचित्य साधून गृह, सोने व वाहन खरेदीला नागरिकांनी मोठी पसंती असते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाशीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये यंदा गतवर्षापेक्षा मोठ्या प्रमाणात वाहन नोंदणी होऊन गतवर्षापेक्षा यंदा तब्बल 87,34,237 रुपये इतके अधिक महसूल उत्पन्न वाहन नोंदणीपोटी आरटीओला मिळाले आहे. गतवर्षी 5,42,2,624 इतकी महसूल उत्पन्न मिळाले होते, तर यंदा झालेल्या वाहन नोंदणीपोटी 6,29,36,861 रुपये इतकं उत्पन्न मिळाले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज कांबळेसह प्रशांत मोरे, एमव्हीटीव्ही न्यूज. फी वाढी विरोधात आता पालकांनाही तक्रारीचे हक्क देण्याचा शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी या नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. राज्यातील खासगी शाळांच्या भरमसाठ फी वाढी विरोधात आता नवीन शैक्षणिक वर्षापासून पालकांनाही शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रार किंवा दाद मागता येईल अशी घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 20 मार्च रोजी विधानसभेत केली. सदर निर्णयामुळे आता मुंबईसह राज्यातील कोणत्याही खासगी शाळांना अवाजवी शुल्क आकारता येणार नसल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. या शासन निर्णयाची अंमलबजावणी नवीन शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. सायन पनवेल महामार्गावरील जुई पुलाच्या दुरुस्तीचे काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. सायन पनवेल महामार्गावरील जुई पुलाचे दुरुस्ती काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य शासनाने सायन पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले, परंतु अनेक वर्षापासून अपघात होत असलेल्या ठिकाणी काहीही उपाययोजना केलेल्या नव्हत्या. यामध्ये सानपाड्याजवळील जुई पुलाचा समावेश होता. पुलाचा जुना व नवीन भाग जोडण्यासाठी 70-80 मीटर लांबीचा लोखंडी रॉड बसवण्यात आला आहे. दोन्ही रॉड मध्ये 7 इंचाचा फरक आहे. या ठिकाणी मोटरसायकल घसरून अपघात होत आहेत. महिन्यातून 4-5 गंभीर अपघात या ठिकाणी होऊ लागले आहेत. एका वर्षात 6 जणांचा मृत्यू व 50 जणांपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या संदर्भात फेब्रुवारी व मार्च मध्ये वृत्त प्रसारित केले होते, त्यानुसार आता सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे अपघात टाळण्यासाठी लोखंडी रॉड मधील अंतर भरून काढण्यास सुरुवात केली आहे. सायन पनवेल महामार्गावरील जुई पुलाचे दुरुस्ती काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे, त्यामुळे सदर ठिकाणी दुचाकीच्या अपघातांना भविष्यात आळा बसणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबई शहराचा विकास हेच माझे ध्येय असं म्हणत बेलापूरचे आमदार सुमनताई म्हात्रे यांनी शहरामध्ये वृद्धाश्रम आणि फुलपाखरू उधळण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याबाबत आयुक्तांना एक लेखी निवेदन दिलं. शहर हे विकसित शहर असून या शहरात राज्यातील व परराज्यातील अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. नवी मुंबई सिंगापूरच्या धर्तीवर फुलपाखरू उद्यान झाल्यास पर्यटकांची संख्या वाढून नवी मुंबई एक सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास येऊ शकेल. यासाठी सीबीडी येथील आर्टिस्ट विलेज येथे किंवा नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई लगत बटरफ्लाय गार्डन तयार करावे. तसेच नवी मुंबईतील वयोवृद्धांसाठी एक हक्काचे वृद्धाश्रम असावे. याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी बेलापूरच्या अंदरसो मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर रामास्वामी एन यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.